आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता मी नाही रुसून बसणार आणि आता समजून नीट झालंय ना. आता डोळ्यात न पाणी काढायचं नाही. भैरव माझ्या लेकरा वहिनी, आई अम बाबाईच्या कृपेनं सारं भलं झालंय बघ. सुंदरनं या घरासाठी केलेली सुनेची निवड अगदी झक्कास आहे. अगदी खरं आहे. कवा अक्षरा या घरात सून म्हणून येते असं झालंय मला. वय ना, मला बी असंच झालंय. कधीची एकदा वरात घरी येते आणि मी जीव तोडून नाचते. तुझा जीव ना मी आज तोडतो. तुझ्या माझ्या काय हो, आज लई दिवसांनी मी मस्त भरपूर जेवले बघा. बिनदास चांगला गोडावर ताव मारला. काय नाही म्हणजे आज सूर्य काय पश्चिमेला उगवला होता का? काय भानगड काय? कुठं काय कुठं काय? अगं ते अक्षरा आपल्या घरात येऊ नये म्हणून इतकी दिवस जीवाचं रान केलंस तू. आणि आता जी सुपारी फुटली, दोन दिवसात ती नवरी म्हणून ह्या घरात येईल, आपल्या डोसक्यावर बसून मिऱ्या वाटल आणि तू खुशीत आहेस. अव लई खुश आहे बघा मी. त्या अश्विन संघ हात मिळवणी केली, त्याच्या प्लॅनमध्ये आता बरोबरची पार्टनर आहे. अगं तुझं मेंदू काय कुजलेलं काय? चिकू खायला गेलाय का? यो अश्विन म्हणजे दोन तोंडी मांडुळाचं पोरग आहे. कधी येऊन आपल्याला चावल ना कळणार सुद्धा नाही. आणि तू त्याच्यावर भरोसा ठेवतीस वय? काय हो, तुम्ही काय समजलात मला? हा मला सांगा, मी बायको कोणाची आहे? तुमचीच आहे ना. व तुमचे चांगले नाही पण वाईट गुण लय घेतल्यात मी. तो जो साप असेल ना व, तर मी गारुडी आहे. त्याचे विषारी दात त्याच्याच घशात घालून त्याला माझ्या तालावर नाचवेन. तेव्हा तुम्ही काळजी करू नका आणि तुम्ही यात मध्ये बी पडू नका. मी बघते काय करायचं. मला माहित नाही मी माझ्या लग्नाचा जो काही निर्णय घेतलाय योग्य आहे की अयोग्य, पण मी शरूच्या काळजीपोटी हा निर्णय घेतलाय. त्या घरात तिला जर काही त्रास झाला तर सावराला किमान मी असेन तिच्या सोबत. गोपाळ, मी आपल्या शरूला कधीच एकटं पडू देणार नाही. कायम तिची काळजी घे. मला बी शेरूची लई काळजी होती बघ, पण आता तिची काळजीच भेटली. आपल्या शेरूला किती प्रेमळ आणि समंजस नवरा मिळाला आहे. जावय बापूंचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे बघ. ताई, भाऊजी, आता तुम्ही अजिबात काळजी करू नका. असा बघा, आपल्या दोन्ही मुलींना अगदी चांगलं सासर मिळालं आहे. दोन्ही जावई प्रेमळ आणि गुणी आहे ती. आपल्या अक्षराची आणि शरूची लई काळजी घेत्याल बघा ती. पुरी आलोच मी. हा फोन आत्ता बोल शरू, काय झालं? आत्ता तिकडे येऊ पण झालंय काय? का म्हणजे काय? शरू सांगते म्हणून. हा चला मॅडम, आवरा लवकर, या इकडे. हो, आज तुमच्या लग्नाचे मुहूर्त म्हणा आणि हळद दळण्याचा कार्यक्रम आहे. सो तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे. आणि काय आहे की तू इथे नसशील तर मला आणि शरूला करमायचं नाही. काय शरू, बरोबर आहे ना? अग शरू साठी तरी आहे, नाही म्हणजे ती नाराज नको व्हायला. ठीक आहे.
बरं नवरा मुलगा कुठं आहे? मुहूर्ताची वेळ टळू नको जायला, मुहूर्त मेड रोवायचे. गुरुजी या बसा. कस्तुरी तिलकमला डबटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणं सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणी. मुंडाळ बांधायला या. यन्मंगलं महेंद्रस्य प्राप्ते देव समागमे ऋषिभिः स्तूयमानस्य तत्ते भवतु मंगलम्. ठीक आहे, टोपी घाला. नमस्कार करायचाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला अक्षता व्हायच्या आहेत. अक्षरा अगदी वेळेवर आलीस बघ. गुरुजींनी आताच पूजेला सुरुवात केली. गणपती बाप्पा मोरया. अश्विन देव कार्यासाठी पुढे या. हो अक्षरा, थँक्यू सो मच. नाही म्हणजे माझ्या आणि शरूच्या शब्दाला मान देऊन तू आलीस. आणि बघ ना, म्हणजे तू आलीस आणि मला इथे पूजेचा मान मिळाला. थँक्यू. अस्मिता पुढे ये बरं. मुहूर्त मेढ बांधून घ्या. अश्विनचा नक्की काय हेतू आहे हे मला जाणून घ्यावंच लागेल, पण कसं कळेल ते? त्याच्या रूम मध्ये काही धागे दोरे मिळतील का? मला त्याच्या रूम मध्ये जावंच लागेल, पण असं सगळ्यांसमोर नको, मागून जाते.
छोटे मला किथे अश्विनच्या रूम मध्ये काही शोधायला आले यांना कळलं तर नसेल. लय चिडलाय तो. का चिडलेत ते? त्यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं होत. माझ्याशी काय बोलायचंय? नाही ते काय माहित नाही, पण लय वेळ झाले एकच वाक्य बोलतोय. आता काय खरं नाही. का रागवलेत कोण एवढे? काहीतरी बोलले असतील ना तुझ्याशी. नाही ना, पण एक सांगतो, आता काय खरं नाही. कुठे गेलेत ते तरी सांगून गेलेत का तुला? हा तो का नाही अंगणात गेलाय. पण वहिनी एक सांगतो बघा, आता खरं नाही. कधीच एकच रडगाणं लावलेस बारके, आता काही खरं नाही, आता काही खरं नाही. मीच बघते. छोटे मालक, एक शब्द बोल ना. गस मला काय आधी बोलायचं तू या संघ? जरा मगाशी माझ्या बाजूला उभी राहिली असतीस तर काय आबळ कोसळणार होतं वय. मला लय वाटत होत तू माझ्या बाजूला उभं राहावस अस. तरी तो कोणाला माझ्या मनाचा विचार आहे का? यावरून चिडला? नाही, तुझ्यावर चिडण्याचं कारण वेगळंच आहे. तुला मी एवढं समजावून सांगितलं तरी तुला जे पाहिजे आहे तेच करतेस ना. यांना मी अश्विनच्या रूम मध्ये का जाते याचा अंदाज आलाय नक्कीच. अहो तसं काही नाहीये. एक शब्दही बोलू नकस. आणि तुला असंच वागायचं असेल ना तर आपण लगीनच नको करूया. एवढे का चिडताय? इतकी काय मोठी चूक केली मी? तुझी चूक आहे आणि वर मला विचारतीस वय. अगं अक्षरा, किती वेळा सांगितलंय की मला छोटे मालक म्हणू नकस, फक्त सुंदर म्हण. नशीब यांना मी कुठे चालले होते कळलं नाही. बर आता इथून पुढे लक्षात ठेवी. पर आता पात्र बोलत आलीस ना, मग तुला शिक्षा करणार. शिक्षा वय? आणि ती बी म्या करणार. काय शिक्षा देणार तुम्ही? Thank you.
पासूनच एकमेकांच्या माग लागलत का र? अरे अरे थांबा थांबा की पडशील कुठतरी. काय म्हणायचं या पोरांना, हळदीच्या कार्यक्रमाच्या आधीच सळत खेळून दोघे रिकामे झालेत. लयच गाई झाली आहे दोघांना, धीरच नाहीये. हो शरू, तुझ्या रूम मध्ये जाऊन चेंज करते. चला, या निमित्ताने माझं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण होईल. आलेच. सविताताई या की लवकर, चला आवरून घ्या पटापटा, पुढच्या विधीची तयारी करायची. हा समजा नीट नेऊन ठेवा आतमध्ये. अय तू फोटो काय काढतोय? जा जेवणाची तयारी झाली का बघ. कामिने अगं घरचं कार्य आहे, जरा आवर की. चल तोंड पाडून बसली, नीट नेऊन ठेव बर का. ताई अहो लय झाला, अक्षरा कुठे दिसत नाही. अक्षरा नाहीये, कुठे गेली? मला भी दिसली नाही मगापासून. बहिणी तू काय भी काळजी करू नकस, बाहेर असेल. चल बघूया. अक्षरा तुझ्यासोबतही नाहीये, मग गेली कुठे? आपल्या रूम मध्ये. अक्षरा माझ्या रूम मध्ये? नाही नाही, ती तिथं असणं धोक्याच आहे, ती शांत बसणार नाही. काही ना काही प्रूफ शोधायचा प्रयत्न करणार हे नक्की. हा शरू ऐक ना, माझ्या रूम मध्ये एक महत्वाचं काम आहे, मी आलोच. अगं तू कशाला? बरं चल. Thank you.
छान आहेत ना. तुला शोध घ्यायचाच आहे ना, घे शोध. आता बघच मी काय धमाका करतो.